ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे अमित ठाकरे मनसेचे नेते अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। काल रात्री त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप होता आणि त्यामुळे सध्या सुरू असलेली कोविड चाचणी सुद्धा करण्यात आली मात्र ती नेगेटिव्ह आलेली आहे। त्यानंतर मलेरिया आणि इतर जे साथ आहेत त्याच्या सुद्धा चाचणी करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या चाचणी नेगेटिव्ह आल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय। व्हायरल असल्याचं सांगितलेलं आहे आणि म्हणून प्रकृतीत आता सुधारणा होतीये। पुढच्या 2 ते 3 दिवसात कदाचित त्यांना डिस्चार्जही मिळू शकतो मात्र उपचारासाठी अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रणाली, अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी काय अधिक माहिती मिळतीये? सुवर्ण, काल रात्री गेले 2 दिवस त्यांना ताप येत होता त्यामुळे काल रात्री त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। तुर्तास त्यांना व्हायरल फीवर झालं असल्याचं सांगण्यात येत आहे आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्यांना रुग्णालयातून सोडण्यात सुद्धा येईल अशी माहिती मिळते आहे। मुळामध्ये गेले 2-3 दिवस त्यांना ताप येत होता आणि त्यामुळे प्रिकॉशनरी मेजरमेंट म्हणून त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। त्यांच्या कोरोनाच्या टेस्ट सुद्धा घेतल्या जातील आणि त्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल। तुर्तास त्यांना व्हायरल फीवर झाला असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे आणि 2-3 दिवसामध्ये त्यांना सोडतील असं सुद्धा सांगण्यात आलंय। नक्की, धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। आपण पुढच्या घडामोडींकडे वळूया। वृत्तमालिका News 18 लोकमतची बांधावरचं राजकारण सुरू आहे। मुख्यमंत्री गावात येऊन सुद्धा आपला व्यथा न मांडता आल्यामुळे सांगवी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री नुसते आले आणि पुलावरून पाणी करून निघून गेले, मग आमच्या पदरात काय पडणार असा सवाल अक्कलकोटच्या पूरग्रस्तांनी केला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी बाहेर पडले। ते इथं अक्कलकोट तालुक्यातल्या सीमा भागातल्या सांगवी बुद्रुक आणि सांगवी खुर्द या पुलावर आले। त्यांनी पाहणी केली, सगळं पाहिलं, विचारपूसही केलं, पण याच गावातले काही ग्रामस्थ आहेत त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, त्यांच्या काही तक्रारी आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। मुख्यमंत्री आले, तुमचं म्हणणं त्यांनी काय ऐकून तरी घेतलं का नाही? किमान मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या अजिबात एकही म्हणणं ऐकून घेतलं नाही। ज्यावेळेस आमच्या गावाला पूर आलं, ज्यावेळेस धरण ओव्हरफ्लो झालं होतं, त्यावेळेस धरणावर प्रशासन अधिकारी तिथे थांबले होते की आमच्या खालच्या गावाला की बाबा तुम धरणं ओव्हरफ्लो झालंय, पाणी जास्त प्रमाणात येत आहे असं कमीत कमी 10 मिनिटं अगोदर कळलं। 10 मिनिटांमध्ये आम्ही काय करायचं, आमच्या घरातले एक सामान उचलायचं का, म्हातारे माणसं आहेत, परत बाळातील बायका आहेत किंवा वरद्वे लोक आहेत, जनावर त्या दिवशी तुम्हाला प्रशासनाने कुठली मदत? प्रशासनाने 10 मिनिटं अगोदर, अर्धा तास अगोदर म्हणलं की तुमच्या गाव पातळीवर तुम्ही जेवढे आहेत तेवढे लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावा, पण आमचे जे घर आता वाहून गेलं, आमची मशानभूमी गेली, परत हरिजन वस्ती गेली, झोपडपट्टी गेली, जवळजवळ 100 ते 150 लोकांचे घरं वाहून गेले, त्यांचं काय अन्न धान्य काहीच नाही, खाण्यापुरतं देखील राहिलं नाही। प्रदीप सलबत्ते माझं नाव, मी सांगवी बुद्रुकचा नागरिक आहे। समाज, तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं आहे की शासनाने कोणी आलं नाही काढायला, गाडी पाठवलं नाही, मदत केलं नाही, काय नाही। रात्री 9:30 सांगतात की इथून निघा, निघणार कसं? आमच्याकडे काय निघालं? तुमच्या गावात तुम्हाला भेटू दिले का नाही? भेटू दिले नाही, भेटू दिले, आमची समस्या सांगितली नाही, ऐकून सुद्धा घेतलं। सरपंच भेटू दिलं का नाही? कोणच भेटलं नाही सरपंच। मुख्यमंत्र्यांनी येऊन केलं काय नेमकं पाणी केली? पास देऊ दिला नाही सरपंचला आम्ही भांडून एका माणसाला, आम्हाला एका माणसाला तरी आमच्या गावात पूर आलाय, पण नुकसान कुठे झालंय, नुकसान कशा झालंय? तुम्ही फक्त नदी पात्र बघताय का की गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलंय ते पण दाखवा, कारण त्या लोकांचं किती नुकसान झालं। आमचं गाव रोजी रोटीवर भागणार आहे, आम्हाला ज्यावेळेस आम्ही काम करेल त्यावेळेस आमचं पुढे भागणार आहे। दाळी म्हशा गेले, जनावर गेले, शेळ्या गेले, मग कसं करायचं? गाळ एवढं मुख्यमंत्री आले रोडवरनं थांबून गेले, सरपंच साहेब बी का आले नाही, ती कोण गावातले पब्लिक बी आले नाही, ती राहतच न पळून जावा म्हणजे येऊन तुम्हाला काय फायदा झाला? काय नाही, नाहीच फायदा नाही, वरनं पुलावरनं बघून गेले झालं। तुम्हाला काय आश्वासन? काहीच नाही, काहीच नाही दिले आम्हाला, काहीच दिलं नाही ते आश्वासन। तर नुसते नेत्यांचे दौरे होऊ नयेत, शेतकऱ्याला आपल्या महाराष्ट्राच्या पोशिंदाला तात्काळ गरज आहे ती मदतीची, आणि त्याकरता आपण पाठपुरावा करणार आहोत। बांधावरचं राजकारण नको अशीच सर्वसामान्यांची सुद्धा अपेक्षा आहे, शेतकऱ्यांची पण अपेक्षा आहे। बरोबर आहे, आणि लवकरच सुवर्णा ही अपेक्षा पूर्ण होईल, कारण जरी आज मुख्यमंत्र्यांचा 1 दिवसाचा दौरा असला तरी शेतकऱ्यांचं भविष्य वर्षभराचं आहे, त्यामुळे त्वरित आणि तत्काळ मदत हवी आहे। या सगळ्या सविस्तर घडामोडी घेऊन येत राहणार आहोत।
एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।